म्हणजे या चार गाव गुंडांनी एक प्रकारे त्या मुलीच्या इज्जतीवर तर हात टाकलाच आहेत, पण त्याचबरोबर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची मान शरमेनं खाली झुकवली. हे खरं खूप म्हणजे लाज आणणारी गोष्ट आहे की आपला महाराष्ट्र, ज्याला आपण आधुनिक महाराष्ट्र, इतर राज्यांपेक्षा पुढारलेला महाराष्ट्र असं म्हणतो, त्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतायत, अशी कृत्य केली जात आहेत, एका मुलीच्या इज्जतीवर अशा प्रकारे हात टाकला जातोय. नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर. मंडळी, जालन्यामध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आणि त्याचा व्हिडिओ आता मीडियासमोरही आला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून असे प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावरती म्हणजेच व्हॉट्सअप, फेसबुक यांच्यावरती शेअर होत होते, व्हायरल होत होते, एकमेकांना फॉरवर्ड केले जात होते, पण आता हे सर्व मीडियासमोर आले आहेत. आणि मला असं वाटतं की पहिल्यांदा प्लीज त्या व्हिडिओमध्ये एका मुलीची छेड काढली जात आहेत, मुलीचा विनयभंग केला जातो आहे, अत्यंत घाणेरड्या प्रकारे त्या मुलीबरोबर वर्तन केलं जात आहे. आणि ते व्हिडिओ तुम्ही अशा प्रकारे सोशल मीडियावरती फॉरवर्ड करू नका किंवा शेअर करू नका, कारण शेवटी त्या मुलांनी जरी त्या मुलीच्या इज्जतीशी खेळलं असलं तरी तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे व्हिडिओ फॉरवर्ड करून किंवा शेअर करून त्या मुलीच्या इज्जतीची सामाजिक छेड काढत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही प्लीज कृपा करून त्या मुलीचे व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करू नका. म्हणजेच तुम्ही अशा प्रकारचे कुठलेही व्हिडिओ जर तुमच्याकडे येत आहेत तर ते फॉरवर्ड करण्यापेक्षा ते पोलिसांकडे द्या किंवा पोलिसांना ते शेअर करा, यानंतर ते योग्य ते कारवाई नक्की करतील. मंडळी, जालन्यामध्ये घडलेली ही घटना अत्यंत धक्कादायक आणि निंदनीय आहे. यामध्ये एक प्रेमी युगुल एका तळ्याच्या काठी बसलेले असताना तिथे काही गावगुंड म्हणजे काही टवाळखोर चार मुलं येतात, जे त्या दोघांनाही मारहाण करतात. तिथे येण्यावरून त्यांच्याशी म्हणजे चुकीच्या भाषेत बोलतात, किंवा त्या व्हिडिओमध्ये असंही दाखवलं आहे की त्या मुलीची गच्ची धरून ते ओढतात, तिला फरफटत नेतात. त्या तो मुलगा त्या सर्वांच्या चौघांच्याही पाया पडतो आहे. दादा, आम्ही इथे आलो, फक्त बसलो, काही करत नव्हतो, पुन्हा आम्ही इथे येणार नाही अशी तू विनवणी करतो आहे, आम्हाला सोडा असं म्हणतो आहे. पण तरीसुद्धा ते गावगुंड म्हणजे चार टवाळखोर, त्यातले काही अल्पवयीनसुद्धा दिसत आहेत, हे त्या मुलांना सोडत नाही आहे. म्हणजे या चार गावगुंडांनी एक प्रकारे त्या मुलीच्या इज्जतीवर तर हात टाकलाच आहेत, पण त्याचबरोबर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची मान शरमेनं खाली झुकवली. हे खरं खूप म्हणजे लाज आणणारी गोष्ट आहे की आपला महाराष्ट्र, ज्याला आपण आधुनिक महाराष्ट्र, इतर राज्यांपेक्षा पुढारलेला महाराष्ट्र असं म्हणतो, त्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतायत, अशी कृत्य केली जात आहेत, एका मुलीच्या इज्जतीवर अशा प्रकारे हात टाकला जातोय. ठीक आहे, काही लोकांचा असू शकतो प्रेमाला विरोध वगैरे, या गोष्टी असू शकतात, पण त्याचा मार्ग असा, विरोध करण्याचा मार्ग एकदमच चुकीचा आहे. मला असं वाटतं की जर तुमचा विरोध असेल, तुम्हाला जर पसंद नसं पडेल, म्हणजे तुम्हाला आवडलं नसेल की ते दोघंजण प्रेम करणारे तुमच्या तळ्याकाठी येऊन बसले, तुम्हाला आवडलं नसेल, तर तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार करा, कायदेशीर या गोष्टी हँडल करा, हा पर्याय असू शकतो. पण त्यांनी असं केलं नाही, त्यांनी स्वतः ही गोष्ट हँडल केली, स्वतः त्या दोघांनाही मारलं, त्याचबरोबर त्या मुलीची छेड काढली, घाणेरड्या भाषेत तर बोललेच, पण त्याचबरोबर मुलीला नको तिथे स्पर्श केला. अजून पुढे काय केलं ते आपल्याला माहीत नाही. व्हिडिओमध्ये जे दिसतंय तो मी इथपर्यंत जो व्हिडिओ बघितला आहे ते मी तुम्हाला सांगतोय. अत्यंत घाणेरडं आणि वाईट असं हे कृत्य आहेत, आणि मला असं वाटतं की याची जेवढी निंदा करू तेवढे कमी आहेत. पोलीस पण त्या गुंडांचा आता शोध घेत आहेत, यातली काही पकडलेही गेले आहेत, आणि यांची खरी लायकी म्हणजे या सर्व गावगुंडांना समाजात इतरत्र ठेवण्यापेक्षा यांना जेलमध्येच ठेवावं, कारण हीच त्यांची खरी लायकी आहेत. आणि या व्हिडिओमध्ये एक तरुण असंही म्हणतो आहे की आम्ही माजलेले डुकरं आहेत, म्हणजे त्यांनी स्वतःच कबूल केलं आहे की तो या समाजात राहण्याच्या लायकच नाही आहे, तो माजलेला डुक्कर आहेत, म्हणजे या डुकराला जेलमध्येच टाकलं पाहिजेत. म्हणजे या तरुण तरुणीवर झालेल्या अशा प्रकारच्या अत्याचाराचा म्हणजेच या घटनेचा सर्वांनीच निषेध केला आहे. सर्वच राजकीय नेत्यांनी याची निंदा केली, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी आणि गृहराज्यमंत्र्यांनी देखील आता याची गंभीर दखल घेतली. मला असं वाटतं की पोलीसही आता योग्य ती कारवाई करत आहेत, पण त्याचबरोबर आपलंही काही कर्तव्य आहेत. ज्या पद्धतीनं आपण त्या तरुण तरुणीची जे पीडित आहेत त्यांची माहिती सोशल मीडियावरती शेअर करत आहेत ते मला वाटतं अत्यंत चुकीचं आहेत. अशा प्रकारे माहिती आणि व्हिडिओ शेअर करू नका, कमीत कमी त्या मुलीची सामाजिक इज्जतीची छेड काढू नका. हे खरंच फार चुकीचं आहे, त्यामुळेच या गोष्टीची काळजी घ्या. आणि प्लीज इतरांनाही सांगा की अशा प्रकारे हे व्हिडिओ आणि त्या मुलामुलींबद्दलची माहिती शेअर करू नका. आणि त्याचबरोबर अशा प्रकारचे फोटोज, व्हिडिओज जर तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवरती कोणी तुम्हाला शेअर केले, म्हणजे तुमच्या व्हॉट्सअप, फेसबुकवरती अशा प्रकारच्या घटनांचे, अत्याचार झाले घटनांचे व्हिडिओज, फोटोज जर तुम्हाला आले, तर ती आपल्या मित्रांना किंवा इतर ग्रुपवरती शेअर करण्यापेक्षा
ती माहिती तुम्ही पोलिसांना शेअर करा, पोलिसांना ही माहिती द्या, म्हणजे पोलिसांनाही अशा प्रकारच्या गावगुंडांना पकडण्यात मदत होईल. आणि त्याचबरोबर मंडळी, तुमच्या आई, बहीण, मुलगी, त्याचबरोबर तुमची मैत्रीण या सर्वांची काळजी घ्या. सुरक्षित राहा. धन्यवाद.